तर आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. राजस्थानातल्या कोटामध्ये अडकलेले विद्यार्थी हे अखेर महाराष्ट्राकडे रवाना झालेत. विद्यार्थ्यांना घेऊन एक बस ही महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. साम टीव्हीनं विद्यार्थ्यांची ही व्यथा सर्वप्रथम मांडली होती आणि त्यानंतर आता राज्य सरकारनं हे पाऊल उचललंय. राजस्थानातल्या कोटा शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळ्यातून आणखी 100 एसी बसेस पाठवणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. शिवाय राज्यात परत आल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. लॉकडाऊनमुळे राज्यातले कित्येक विद्यार्थी हे कोटा शहरात अडकलेले आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी साम टीव्हीनं सातत्यानं पाठपुरावा केला होता आणि याच पाठपुराव्याला आता यश येताना दिसतंय. महाराष्ट्र राज्याची जी मुलं कोटा येथे अडकली होती या सर्व मुलांना परत आणण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने आज घेतलेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या जवळपास 100 बसेस या धुळ्याहून कोटा येथे जातील आणि त्या मुलांना पुन्हा महाराष्ट्रात घेऊन येतील आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांना सोडण्याची व्यवस्था केली जाईल. हा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि या निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या 2 दिवसात होईल.